मंद्रूप येथे पतीने पत्नीची सत्तूरने गळा कापून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। मंद्रूप पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। अज्ञात कारणावरून पतीने पत्नीची सत्तूरने गळा कापून स्वतः झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली। लाडले साहब हुसेनी नदाफ वय वर्ष 65 असे पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून नगुमा लाडले साहब नदाफ वय 63 असे मृत पत्नीचे नाव आहे। घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, ग्रेड PSI शहाजी कांबळे, माजिद शेख, शहानूर फकीर, सागर चव्हाण, कृष्णा पवार, संजय कांबळे, अविनाश पाटील आदींनी घटनास्थळी हजर होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला। या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती। अधिक तपास मंद्रूप पोलीस करत आहेत। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।